शिरपूर तालुक्यातील जळोद धरणाजवळ नाल्यावरील काँक्रीट बांध काही समाज कंटकांकडून यंत्राद्वारे तोडून पाणी पळविण्याचा प्रयत्न करण्याचे उघडकीस आल्याने वरुड परिसरातील नागरिक संतप्त झाले असून काँक्रीट बांध तोडल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांना निवेदन देत संबंधितांवर गुन्हा दाखल करीत कारवाईची मागणी केली आहे. तालुक्यातील जळोदजवळ लेंडी नदीवर धरण बांधण्यात आले असून धरणाच्या पाण्याद्वारे वरुळ परिसरातील तराड भटाणे वरुळ जवखेडा जुने नवी अंतुर्ली जुने नवी भांपूर जुने नवे लोंढरे आदी शिवारात सिंचन होते. तसेच पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी सांडवल नाल्यातून मूळ लेंडी नदीत सोडण्यात आल्याने परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होते. परंतु काही अज्ञात व्यक्तींनी सांडवल नाल्यात बांधलेला काँक्रीट बंधारा यंत्राद्वारे तोडून पाणी पळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून काँक्रीट बांध पूर्ववत करीत शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित संशयित व्यक्तींवर गुन्हा दाखल करीत कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी वरुड परिसरातील शेतकऱ्यांनी आज बुधवारी दुपारी आमदार काशीराम पावरा उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल नायब तहसीलदार गणेश अडारी पाटबंधारे शाखा अभियंता शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी भटाणेचे पोलीस पाटील धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात तराड कसब्याचे सरपंच महेश पाटील भटाणेचे विकास पाटील वरुडचे नवेश मराठे लोंढरीचे प्रदीप पाटील डी आर पाटील आदी शेतकरी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. आमच्या गावाच्या उत्तरेला जळोद प्रकल्प म्हणून धरणाचं बांधकाम झालेलं आहे आणि त्या धरणाला सांडवल जे आहे एक्सेस पाणी ते काढण्यासाठी जो सांडवल काढलेला होता तो एका भांपूर साईडच्या नाल्याला काढण्यात आलेला होता. परंतु त्या नाल्याचे मध्ये ते एक्सेस पाणी जाण्याची क्षमता कमी होती म्हणून त्यांनी तिथं एक संरक्षण भिंत बांधली होती की ज्याच्याने बाकीचं जे पाणी आहे ते मूळ जे ज्या नदीवर बांधकाम करण्यात आलेलं आहे धरणाचं ती लेंडी नदीमध्ये त्याचं परत पाणी विसर्ग केलेला होता. परंतु काही अज्ञात लोकांनी स्नेरीच्या सहाय्याने ते भिंत फोडून त्या पाण्याचा जो वाट आहे किंवा जे वळवलेलं पाणी आहे प्रवाह आहे तो प्रवाह त्यांच्या नाल्याकडे वळवून घेतलेला आहे भिंत फोडली आहे. त्या नाल्यामध्ये जर जास्त पाणी जर गेलं प्रवाह जास्त गेला तर पुढचे जे शेतकरी आहेत त्यांचं शेतांचं खूप नुकसान होणार आहे आणि गावांचंही नुकसान होणार आहे. म्हणून या जी भिंत आहे ती पूर्ववत बांधकाम करून तो आमच्या मूळ नाल्यामध्ये यावा. मशीन वगैरे आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत असं याच्या पुढे सरकारी कामाला असं कोणीही हात लावणार नाही आणि ही प्रवृत्ती थांबेल